सर्वांना नमस्कार। शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची घडामोड आहे। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांनी शालेय शिक्षणापासून जे वंचित विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना शालेय शिक्षण घेता आले नाही यांच्यासाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी केलेली आहे। तसा ठरावही उच्च स्तरावरती पाठवलेला आहे। या संदर्भातील सविस्तर घडामोड आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। शैक्षणिक दीपस्तंभ हे यूट्यूब चॅनल शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं। तेव्हा चॅनलशी कनेक्टेड राहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। सुरू करूया आपला हा आजचा व्हिडिओ। शालेय शिक्षण पासून वंचित असणाऱ्यांसाठी YCMOU सुरू करणार नवीन अभ्यासक्रम, पाहूया सविस्तर माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये। ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांनी ज्या विद्यार्थ्यांनी अर्धवट शाळा सोडली आहे किंवा ज्यांनी पुन्हा शाळेत प्रवेशच घेतला नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एखादा अभ्यासक्रम तयार करावा असा प्रस्ताव राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतजी पाटील यांनी आवाहन त्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अर्धवट शाळा सोडली आहे त्यांना पुन्हा शाळेत प्रवेश आणि त्यानंतर महाविद्यालयात प्रवेश मिळेल असे नवीन अभ्यासक्रम तयार करून अभ्यास केंद्र तयार करावं असा प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवावा, जेणेकरून शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेता येईल किंवा प्रयत्न करता येईल असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांतजी पाटील यांनी केलेले आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या शैक्षणिक अडचणीसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीवजी सोनवणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। उच्च शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन अभ्यास केंद्र तयार करता येईल का, अभ्यासक्रम तयार करता येईल का, याबाबतचा प्रस्ताव मुक्त विद्यापीठाने तयार करून संबंधित विभागाला पाठवावा। त्यामुळे जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल आणि त्यांना पुढील उच्च शिक्षण घेता येईल। तसेच उच्च शिक्षणामध्ये व्यावसायिक उपयोजित व कौशल्याधिष्ठित शिक्षणक्रमाचे जिल्हा केंद्रावर आयोजन करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करावेत अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांतजी पाटील यांनी यावेळी दिलेला आहे। खरंच कौतुकास्पद हा निर्णय आहे। जे विद्यार्थी शालेय शिक्षणापासून काही कारणांमुळे वंचित आहेत, प्रवाहातून बाहेर पडलेले आहेत, त्यांना पुन्हा एकदा शालेय शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा हा एक कौतुकास्पद प्रयत्न असणार आहे। या संदर्भातील प्रत्येक घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। तुर्तास इथेच आम्ही थांबतोय। यापुढील व्हिडिओ लवकरच आम्ही घेऊन येऊ। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।